नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, राज्यामध्ये 30 जून 2024 रोजी जे काही जी आर काढला होता तेच जी आर म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तुम्हाला आता माहीतच असेल की जे काही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस मिळाले आहेत, आपल्या राज्यामध्ये 50 लाखापेक्षाही महिला जास्त आहेत आणि अशाच महिलांना आता वार्षिक 3 गॅस हे मोफत मिळणार आहेत। तर मित्रांनो, अजून एक शासनाने घोषणा केली होती की जे काही महिला लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये पात्र महिला असतील अशा सुद्धा महिलांच्या खात्यावर आता हे काही गॅसची सबसिडी आहे हे आता मिळणार आहे। तर मित्रांनो, याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि जे काही 2 दिवसापूर्वी शासनाने आता एक नवीन जी आर काढलेला आहे, या जी आरमध्ये नेमकी कोणती तरतूद आता करण्यात आलेली आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जे काही नवीन जी आर काढलेलं आहे या जी आरमध्ये नेमकी काय तरतूद केलेली आहे आणि जे काही उज्ज्वला योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याची सुद्धा मी तुम्हाला जे काही मेसेज आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याची पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 4 ऑक्टोबर 2024 हा जी आर आहे। या जी आरमध्ये अशी काही नवीन तरतूद करण्यात आलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुरणभरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे। म्हणजे काही जे महिलांना गॅस मिळाले होते उज्ज्वला योजनेअंतर्गत अशा महिलांना आता 3 गॅस सिलेंडर मोफत हे मिळणार आहेत। आणि जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला असतील अशांना सुद्धा हे आता लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, पाहूया जी आर। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्या कुटुंबातील वार्षिक 3 सिलेंडर पुरणभरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय 30/7/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता मुख्यमंत्री अन्नपूर्णा या नावाने। तर मित्रांनो, हे जे काही जी आर आहे हे तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याच जी आरमध्ये थोडा आता बदल करण्यात आलेला आहे। या बदलमध्ये नेमकी काय बदल करण्यात आले आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मित्रांनो, हे काही शासन निर्णय आहे याच्यामध्ये काय शुद्धी आता करण्यात आलेली आहे पाहू शकता। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधील 30/7/2024 रोजी या शासन निर्णयामधील जे काही मुद्दा होता आता तेच मुद्दा 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल त्याच पाहू शकता तुम्ही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरण्यात आलेली लाभार्थी 1 जुलै 2024 पर्यंत शिद्धापत्रिकानुसार कुटुंबातील जे काही इतर सदस्याच्या नाव जर गॅस असेल तर मी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिलांच्या लाभार्थी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरित केल्यावर त्या महिलाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र ठरविली जातील। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये जे काही महिला पात्र असतील आणि अशा महिलांच्या नावे आता हे गॅस नसेल तर आपल्याला आपल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्या ठिकाणी जे काही गॅस आहे महिलांच्या नावे करायचं आहे। महिलांच्या नावे केल्यानंतर जे काही शासनामार्फत तुम्हाला 518 रुपये हे मिळतील आणि जे महिला पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत जे काही पात्र महिला असतील अशांना आता 830 रुपये हे मिळणार आहेत। तर मित्रांनो, याचे सुद्धा तुम्हाला दाखवतो जे पैसे आता मिळाले आहेत मिळण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे काही दिवसापूर्वीच, तुम्हाला याचीसुद्धा मी स्क्रीनशॉट दाखवतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जे काही LPG सबसिडी आहे हे आपल्याला आलेली आहे 2/10/2024 रोजी, म्हणजे आपल्याला 518 रुपये हे शासनानं या ठिकाणी पाठवलेले आहेत। गॅस बुकिंग करायचं आहे आपल्या गॅस एजन्सीवाल्याकडे जाऊन गॅस बुकिंग केल्यानंतर जे काही आपली रक्कम आहे ती गॅसवाल्याला द्यायची आहे। दिल्यानंतर जे काही सबसिडीमार्फत जशी आपल्याला सबसिडी तेव्हा आपल्याला 300 रुपये हे सबसिडी मिळत होती, आता जवळपास 830 रुपये सबसिडी आता मिळणार आहे। पहिली 300 रुपये या ठिकाणी पाहू शकता ही 300 रुपये आधी जमा झालेले आहेत हे 29/2024 रोजी, म्हणजे 29/8/2024 रोजी 300 रुपये जमा झालेले आहेत आणि त्याचनंतर जवळपास काही दिवसामध्येच तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे 2/10/2024 रोजी 518 रुपये हे जमा झालेले
आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता LPG सबसिडी असे दाखवत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवलेलं आहे या जी आर मध्ये नेमकी काय तरतूद आहे ते. जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल आणि तुमच्या नावावर जर आता गॅस नसेल तर तुम्हाला आपल्या नावावर गॅस करायचा आहे आणि अन्नपूर्णा योजना जी शासनानं नवीन काढलेली आहे या योजनेचा लाभ हा घ्यायचा आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत महिलांना आता 830 रुपये, जे महिला पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी असतील अशा महिलांना मिळणार आहेत आणि जे महिला उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी नसतील अशा महिलांना हे 518 रुपये आता मिळणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.